वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मोत्याची ही रांगोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। हा टेबल मॅट तुम्ही नक्की करून बघा, ह्याच्यात वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन वापरूनही तुम्ही बनवू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया। यासाठी मी 6 नंबरचे पांढऱ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत आणि 6 नंबरचे गुलाबी रंगाचे मणी घेतलेले आहेत। कात्री घेतलेली आहे, नायलॉनचा धागा आणि सुई घेतलेली आहे। सुरुवातीला धाग्यामध्ये 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि त्यांची अशी गाठ मारून घ्यायची। व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे ते लूज पडणार नाही। तर ही रांगोळी तुम्ही नक्की करून बघा। इथे तुम्ही वेगळं कलर कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा इथे क्रिस्टल मणीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, म्हणजे ती छान चकाकेल रांगोळी। आता आपण या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा, त्यानंतर हा जो टोकाचा उरलेला धागा आहे तो कट करून घेऊया। आता धाग्यात 5 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्यांचं असं सर्कल बनवून घ्यायचं आहे। या पांढऱ्या मण्यातनं ज्यातून धागा बाहेर काढला आहे त्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता धाग्यात 4 गुलाबी मणी घालून घ्यायचे आहेत। या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, त्यानंतर हा खालचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढायचा आणि या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। पुन्हा धाग्यात 4 गुलाबी मणी घालून घ्यायचे, ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। प्रत्येक ठिकाणी 6-6 राऊंड झाला पाहिजे। असेच आपण पुढचे 2 राऊंडसुद्धा करून घेऊया। तर शेवटचा राऊंड करत आहोत। धागा या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढून घेतला आहे, पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आणि या गुलाबी मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता इथे आपल्याला 3 मणी घालायला लागणार आहेत। 3 गुलाबी मणी घालून घ्यायचे, या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हा 6 राऊंड पूर्ण करून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आता या खालच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, या गुलाबी मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा आणि इथे आता आपण गाठ मारून घेऊया। व्यवस्थित घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि गाठ मारल्यानंतर धागा 1-2 मण्यांमधून पुढे सरकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच धागा कट करायचा आहे। तर असे हे जे षटकोन आहेत हे आपल्याला टोटल 7 लागणार आहेत। 7 षटकोन आपल्याला हे लागणार आहेत आणि 7वा जो षटकोन कराल त्याचा धागा आपण कापून घेणार नाही आहोत, तो तसाच ठेवणार आहोत, कारण ते पुढे आपल्याला वाढवायचं आहे। तर असे आपण हे टोटल 7 षटकोन करून घेऊया आणि 7व्या षटकोनाचा आपण धागा कट करणार नाही आहोत। हे बघा, आम्ही 7वा षटकोन पूर्ण करून घेतलेला आहे आणि धागा आता वरती काढून घेतलेला आहे। या कोपऱ्यातल्या मण्यातनं मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातल्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेऊ शकता। आता धाग्यात 1 पांढरा 3 गुलाबी आणि 1 पांढरा मणी ओवून घ्यायचा, त्यानंतर ज्या कोपऱ्यातल्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतलेला आहे त्याच कोपऱ्यातल्या मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे 6 राऊंड पूर्ण होईल। आता धागा ह्या 2 गुलाबी मण्यांमधून पुढे न्यायचा। आता आपल्याकडे 3 मणी ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यात 1 पांढरा 2 गुलाबी असे मणी ओवून घ्यायचे,
या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर खालचे दोन गुलाबी मणी यातून धागा बाहेर काढायचा। धागा घट्ट ओढायचा आणि या पुढच्या एका गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता इथे आपल्याकडे दोन मणी आहेत, त्यामुळे धाग्यात एक पांढरा आणि तीन गुलाबी असे चार मणी ओढून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर या खालच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता इथे आपल्याकडे तीन मणी ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यात एक पांढरा आणि दोन गुलाबी असे तीन मणी ओढून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। खालच्या दोन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या एकाच गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। कोपऱ्यात जेव्हा आपण येतो तेव्हा एकाच गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि चार मणी ओवायचे, आणि मधल्या दोन गुलाबी मण्यातनं जेव्हा येतो तेव्हा तीन मणी ओवायचे। प्रत्येक ठिकाणी हा सहा सहाचा राऊंड झाला पाहिजे। तर आता आपण एक पांढऱ्या आणि तीन गुलाबी मणी ओवूया। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढला, खालच्या एका गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढला आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घेतला। धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता धाग्यात एक पांढरा दोन गुलाबी मणी ओवायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, खालच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या एका गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण हे सर्व राऊंड पूर्ण करून घेऊया। शेवटचा राऊंड दाखवते। धागा या गुलाबी मण्यातनं बाहेर काढून घेतलेला आहे, आता या पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घेत आहे आणि या पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा। आता आपल्याकडे चार मणी ऑलरेडी आहेत, त्यामुळे दोन गुलाबी मणी घालून घ्यायचे। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, मग खालचे दोन गुलाबी मणी यातून धागा बाहेर काढायचा, मग पुढच्या एका पांढऱ्या मण्यातनं धागा वर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि या पुढच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता धाग्यात चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या दोन मण्यांवरती आपल्याला सहाचा राऊंड बनवायचा आहे। ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा मणी आणि धागा निघालाय तो मणी, अशा ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि सहाचा राऊंड पूर्ण करायचा। आता या पुढच्या एकाच गुलाबी मण्यातनं धागा पुढे न्यायचा। आता धाग्यात चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग खालचा एक गुलाबी मणी त्यातून धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी सहा सहाचा राऊंडच बनवायचा आहे। तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग खालचे दोन गुलाबी मणी आणि त्याच्या पुढचे दोन गुलाबी मणी असा धागा चार गुलाबी मण्यांमधून पुढे आपण सरकवून घेणार आहोत। खालचे दोन गुलाबी मणी आणि त्याच्या पुढचे दोन गुलाबी मणी। आता धाग्यात तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। सहाचा राऊंड झाला पाहिजे। मग खालच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि कोपऱ्यावर आलोय त्यामुळे एकाच गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता इथे चार गुलाबी मणी ओवायचे। सहाचा राऊंड झाला पाहिजे त्यामुळे चार गुलाबी मणी ओवायचे। या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढायचा, मग खालच्या एका गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा। आता धाग्यात तीन गुलाबी मणी ओवायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, मग खालच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढायचा आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण ही ओळ पूर्ण करून घेऊया।
हे बघा पूर्ण करून घेतली। शेवटी आता ह्या गुलाबी मण्यातला धागा बाहेर काढून घेतलाय। पुढच्या दोन गुलाबी मण्यातला मी धागा पुढे सरकवून घेत आहे आणि या पहिल्या राऊंड मधल्या गुलाबी मण्यातला धागा वर काढून घ्यायचा। आता चार मणी ऑलरेडी आहेत त्यामुळे दोन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। या गुलाबी मण्यातला धागा बाहेर काढून घ्यायचा, सहाचा राऊंड पूर्ण करून घ्यायचा। मग हे खालचे दोन गुलाबी मणी यातून धागा बाहेर काढायचा, या पुढच्या एका गुलाबी मण्यातला धागा बाहेर काढायचा। हे बघा आता आपण ह्या जॉईंट वर येणार आहोत। आपल्याला आता तीन सहाचे राऊंड करायचे आहेत। ह्या मण्यापर्यंत आपण येणार आहोत। इथे एक राऊंड करायचा आहे आपल्याला ह्या गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे आता आपण सहाचा राऊंड करणार आहोत। तीन राऊंड आपण इथे ह्या ओळीत करणार आहोत। तीन दोन एक असे आपण राऊंड करत जाणार आहोत। चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ज्यातून धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा गुलाबी मणी आणि धागा निघालाय तो मणी, अशा दोन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। म्हणजे हा इथे आपला सहाचा राऊंड तयार झाला। आता धागा आपण पुढपर्यंत आणणार आहोत। या संपूर्ण राऊंडमधून फिरवून घ्यायचा हा पहिला गुलाबी मणी। धागा बाहेर काढून घ्यायचा, त्यानंतर हा दुसरा तिसरा चौथा, अशा या सगळ्या मण्यांमधून हा जो राऊंड आहे ह्यातून धागा आपण फिरवून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ते लूज पडायला नको। आणि या पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं सुद्धा धागा आपल्याला पुढे न्यायचा आहे। हे धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग खालचे दोन गुलाबी मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। पुन्हा धाग्यात तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। बघा तीन राऊंड झाले। आता आपण या संपूर्ण राऊंडमधून धागा फिरवून घेणार आहोत। एक दोन तीन चार पाच सहा, या सहा मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। हे दोन मणी खालचे, त्यानंतर हा तिसरा मणी, हा चौथा मणी, पाचवा मणी आणि सहावा मणी, अशा यातून धागा बाहेर काढून घेतला। आता ह्या जॉईंटवर आपल्याला पुढचा राऊंड करायचा आहे। चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालाय त्याच्या मागचा मणी आणि धागा निघालेला मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। सहाचा राऊंड तयार झाला। आता धागा पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही वेगवेगळं कलर कॉम्बिनेशनही वापरू शकता। आता तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे। या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा हे दोन राऊंड आपले झाले। इथे खालच्या दोन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा। मग या वरच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि या तीन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। एक दोन आणि तीन, या तीन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे आपण एक राऊंड करणार आहोत। चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हा इथे एक राऊंड झाला सहाचा।
आता या तीन मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा. हा खालचा एक गुलाबी मणी, हा पुढचा एक गुलाबी मणी आणि त्याच्या पुढचा, अशा तीन मण्यांमधून धागा पुढे सरकवून घेतला. इथे आता आपण पांढरा मणी घालून घेणार आहोत. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. मग आता धाग्यात एक पांढरा मणी घालून घ्यायचा आणि या पुढच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. घट्ट ओढून घ्यायचा आहे धागा, म्हणजे तो पांढरा मणी नीट बसेल. इथे जसे आपण तीन राऊंड करून घेतले होते तसेच आता आपल्याला पुढे करायचे. तर ह्या गुलाबी मण्यापर्यंत आपल्याला यायचं आहे. हा पहिला गुलाबी मणी आता धागा बाहेर काढून घ्यायचा. मग हा दुसरा मणी, तिसरा मणी, चौथा मणी, पाचवा मणी, सहावा मणी, सातवा मणी, आठवा मणी. आता आपण इथे बघून घेऊया. बघा असं इथे तुम्ही जर का बघितलं ह्या षटकोनातल्या ह्या दोन मण्यांवरती आपल्याला आता राऊंड करायचा आहे. हे बघा इथे आपल्याला तीन राऊंड करून घ्यायचे आहेत. तीन दोन एक अशा पद्धतीने चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे. ह्या दोन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा, ज्यातून धागा बाहेर निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. मग धागा पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे जसं आपण केलं होते तसेच राऊंड करून घेणार आहोत. तीन दोन एक असे हे सहा सहाचे राऊंड करून घ्यायचे. शेवटी हा पांढरा मणी ओवून घ्यायचा आणि या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर निघालाय, याच्या समोरच्या गुलाबी मण्यातनं धागा मी बाहेर काढून घेत आहे. पांढरा मणी ओवून घेतलेला आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे हा पांढरा मणी व्यवस्थित घट्ट बसतो. आता आपण पुढच्या बाजूला जायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी ह्या गुलाबी मण्यातनं, ह्या तीन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया. आधी हा पहिला गुलाबी मणी, हा दुसरा, तिसरा गुलाबी मणी आणि हा पुढचा चौथा गुलाबी मणी, असा धागा पुढे काढून घेतला. मग हा पाचवा गुलाबी मणी, मग हा सहावा गुलाबी मणी, सातवा गुलाबी मणी. आता आपण ह्या तीन राऊंडवरती बोट ठेवून बघायचं अजून आपल्याला किती मणी पुढे जायचं आहे. तर ह्या गुलाबी मण्यापर्यंत यायचं आहे, त्यामुळे हा आठवा गुलाबी मणी, हा नववा गुलाबी मणी आणि दहावा गुलाबी मणी, अशा या दहा मण्यातनं आपण पुढे गेलेलो आहोत. हे बघा इथे आता आपल्याला सहाचा राऊंड करायचा आहे. या जॉईंटवर आपल्याला सहाचा राऊंड करायचा आहे. धाग्यात चार गुलाबी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या दोन गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धागा पुढच्या दोन गुलाबी मण्यातनं पुढे सरकवून घ्यायचा आणि इथे जसे आपण केले होते तीन दोन एक तशाच पद्धतीने ते तीन दोन एक राऊंड पूर्ण करून घ्यायचे. आपली ही चांदणी अशी तयार झालेली आहे. शेवटी हा पांढरा मणी मी इथे ओवून घेतला आहे शेवटचा राऊंड पूर्ण करून. आता हे आपल्याला इथे असं जॉईंट करायचे आहे. तर त्यासाठी मी आता हा धागा पुढे सरकवून घेणार आहे. पांढरा मणी ओवून घेतला, गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढलाय. आता या सरळ रेषेत आपण धागा बाहेर काढून घेत आहोत. पुढे सरकवून घ्यायचा धागा. असं आपल्याला जॉईंट करायचं आहे. त्यामुळे ह्या गुलाबी मणी अशी आपण येईपर्यंत धागा पुढे सरकवून घ्यायचा.
हे बघा इथे हे जे तीन मणी आपल्याला दिसतात कॉर्नरला तीन मणी आहेत त्यातल्या ह्या मण्यातून मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता एक पांढरा मणी घालून घ्यायचा आपल्याला हे असे इथे जॉईंट करून घ्यायचे कुठल्याही एका षटकोनाच्या टोकाच्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा पुन्हा धाग्यात एक पांढरा मणी ओवायचा आणि हा जो गुलाबी मणी आहे तिसरा एक दोन तीन यातून धागा बाहेर निघालाय आणि आता या तिसऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे हा असा सहाचा राऊंड आपला तयार झाला। आता धागा पुढचे दोन गुलाबी मणी यातून बाहेर काढून घ्यायचा सरकवून घ्यायचा आणि घट्ट ओढून घ्यायचा त्यानंतर पुढच्या दोन गुलाबी मण्यातून धागा पुढे सरकवून घ्यायचा। इथे आता आपल्याला पुढचा जॉईंट करायचा आहे एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आणि हा जो षटकोन आहे हे बघा त्यातल्या ह्या पुढच्या टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा। आता इथे आपल्याला नऊ पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि पुढचा षटकोन घ्यायचा कुठल्याही एका टोकाच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे इथे आता आपल्याला हे असं जॉईंट करायचं आहे। आता धाग्यात एक पांढरा मणी ओवून घ्यायचा हा इथे आपल्याला असा बरोबर बसवायचा आहे। पहिला हा जो गुलाबी राऊंड आहे पांढऱ्या मण्याच्या नंतरचा गुलाबी राऊंड आणि त्याच्या पुढचा गुलाबी राऊंड यातल्या ह्या गुलाबी मण्यातनं दुसऱ्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा पांढऱ्याच्या बरोबर अपोजिट साईडला तो बसला पाहिजे बरोबर ह्या सरळ रेषेत तो बसला पाहिजे। हे बघा हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड या दुसऱ्या राऊंड मधल्या ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा इथे ह्या जॉईंट वर आपण धागा बाहेर काढून घेणार आहोत। हा पहिला मणी धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते लूज पडायला नको आणि या पुढच्या गुलाबी मण्यातनं सुद्धा धागा बाहेर काढून घ्यायचा या दोन मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला। आता आपण धाग्यात एक पांढरा मणी ओवून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे पांढरा मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचा तो इथे आपल्याला असा बसवायचा आहे त्यामुळे हा जो टोकाचा गुलाबी मणी आहे ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा पुन्हा धाग्यात एक पांढरा मणी ओवायचा मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचा हा इथे आपल्याला असा बसवायचा आहे त्यामुळे या दोन गुलाबी मण्यांमधून धागा आपण बाहेर काढून घेणार आहोत असा आपल्याला बसवायचा आहे। तर ह्या दोन गुलाबी मण्यातनं ह्या जॉईंटवर आपण धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा पुन्हा धाग्यात एक पांढरा मणी ओवायचा आणि या षटकोनाच्या या टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे लूज पडायला नको। आता परत धाग्यात इथे जसे नऊ मणी ओवले होते तसेच नऊ पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि पुढच्या षटकोनाच्या एका टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा हे सुद्धा आपल्याला असे इथे जॉईंट करायचंय। एक पांढरा मणी ओवून घेतला हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड
या दुसऱ्या राऊंडच्या पुढे आपल्याला दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. पहिला हा दुसरा राऊंड, तर ह्या दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. दुसऱ्या राऊंडचा एक मणी आणि तिसऱ्या राऊंडचा एक मणी अशा ह्या जॉईंटवर धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. पुन्हा धाग्यात एक पांढरा मणी घालून घ्यायचा. हा इथे आपल्याला असा जॉईंट करायचा आहे. त्यामुळे षटकोनाच्या या टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा. परत एक पांढरा मणी ओवून घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी इथे सहा सहाच्या राऊंडनी आपण जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा, हे इथे असं आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. मणी इथे बसला पाहिजे, त्यामुळे त्याच्या पुढचे हे जे दोन गुलाबी मणी आहेत, या दोन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा. आपल्याला मध्ये हे सहाचे राऊंड दिसले पाहिजेत, त्यामुळे इथे चुकलं की लगेच कळतं. आता धाग्यात पांढरा मणी ओवून घ्यायचा. हा इथे आपल्याला असं जॉईंट करायचं आहे. सहाचा राऊंड झाला पाहिजे. या टोकाच्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. पुन्हा आपण धाग्यात इथे जसे नऊ पांढरे मणी ओवले होते, तसेच नऊ पांढरे मणी ओवून पुढे आपण शेवटपर्यंत हे जॉईंट करून घेणार आहोत. शेवटी कसं करायचं ते दाखवते. हे बघा, या शेवटच्या षटकोनातनं मी बाहेर आलेले आहे. नऊ पांढरे मणी घालून घेतलेले आहेत. आता आपण अगदी जो पहिला षटकोन जॉईन केला होता, त्यातल्या ह्या टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे नऊ पांढरे मणी व्यवस्थित बसतील. आता एक पांढरा मणी घालून घ्यायचा. हा इथे आपल्याला असा जॉईंट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या राऊंडमधल्या ह्या गुलाबी मण्यातनं आणि तिसऱ्या राऊंडमधल्या ह्या गुलाबी मण्यातनं, म्हणजे ह्या जॉईंटवर आपण धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धागा या पांढऱ्या मण्यातनं मी बाहेर काढून घेत आहे. त्यानंतर हा पुढचा गुलाबी मणी, त्याच्या पुढचा गुलाबी मणी, असं तुम्ही धागा पुढे सरकवून घेऊ शकता. किंवा इथे धाग्याला गाठ मारून धागा कट करून वेगळा तुम्ही तिथे बांधू शकता. माझा धागा कमी पडतोय, त्यामुळे मी इथे हा कट करून घेतला. आता मी वेगळा धागा बांधून घेत आहे. तुमचा धागा मगाचा मोठा असेल तर तुम्ही तो पुढे कंटिन्यू करू शकता. मी इथे गाठ मारून घेतली आणि आता ह्या दोन गुलाबी मण्यांमधून धागा बाहेर काढून घेत आहे. हे बघा, तुम्ही हा धागा असा ह्या गुलाबी बॉर्डरमधून फिरवून घेऊन इथपर्यंत बाहेर येऊ शकता. नाहीतर मग जसा मी कट केला आणि नवीन घेतला, तसा सुद्धा तुम्ही नवीन धागा बांधू शकता. आपल्याला ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. असा तुम्ही फिरवूनही घेऊ शकता. टोकाच्या आधीचा गुलाबी मणी, षटकोनाच्या टोकाच्या आधीचा गुलाबी मणी. आता आपण धाग्यात 11 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि पुढच्या षटकोनातील ह्या गुलाबी मण्यातनं धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा. हे बघ, धागा घट्ट ओढून घ्यायचा, म्हणजे ते लूज पडायला नको. आपल्याला ह्या बॉर्डरमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. षटकोनाच्या बॉर्डरमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला ह्या गुलाबी मण्यापर्यंत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी हा पहिला मणी, यातून धागा आपण बाहेर काढून घेऊया. मग हा दुसरा मणी, मग हा तिसरा आणि चौथा मणी, मग हा पाचवा आणि सहावा मणी. गुलाबी मण्यांमधून आपण धागा बाहेर काढून घेत आहोत. सातवा आणि आठवा मणी, षटकोनाच्या बॉर्डरचे गुलाबी मणी. नववा आणि दहावा मणी, अशा 10 गुलाबी मण्यांमधून धागा पुढे सरकवून घेतला. आता इथे पुन्हा आपण 11 गुलाबी मणी घालून घ्यायचे आहेत. मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे
आणि आता पुढच्या षटकोनाच्या ह्या गुलाबी मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा, असा वरून खालच्या पद्धतीने धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट ओढून घ्यायचा, पुन्हा धागा 10 मणी पुढे सरकवायचा। हे बघा, अशा ह्या बॉर्डरच्या मण्यांमधून धागा पुढे सरकवून घ्यायचा। एक, त्यानंतर हा दुसरा मणी, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। मग हा तिसरा मणी, चौथा मणी, पाचवा मणी, सहावा आणि सातवा मणी, आठवा मणी, नववा आणि दहावा मणी, असा धागा पुढे सरकवून घेतला। पुन्हा धाग्यात 11 लाल मणी घालून घ्यायचे। या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे, परत 11 मणी घालून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण तयार करून घेऊया। 11 गुलाबी मणी घालून घेतले ह्या गुलाबी मण्यातनं, पुढच्या षटकोनातल्या ह्या गुलाबी मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि मग या कॉर्नरच्या सगळ्या गुलाबी मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा, दाही मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। याच पद्धतीने आपण ही रांगोळी पूर्ण करून घेणार आहोत। तुम्ही इथे वेगवेगळे रंगसुद्धा वापरू शकता। जिथे आत्ता मी गुलाबी मणी वापरलेला आहे, हे जे 11 गुलाबी मणी वापरले, तिथे तुम्ही वेगळा कुठलाही रंग वापरू शकता। मधला जो षटकोन आहे तो तुम्ही वेगळ्या रंगाचा करू शकता। तुम्हाला क्रिस्टल मणी वापरायचे असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता। जसं तुम्हाला हे डिझाईन बनवायचे तसं तुम्ही करू शकता। तर अशाच पद्धतीने आपण हे सगळ्या ओळी पूर्ण करून घ्यायच्या आणि शेवटी गाठ मारून घ्यायची। गाठ मारल्यानंतर धागा 1-2 मण्यांमधून पुढे सरकवून घ्यायचा आणि मग कट करायचा। तर तुम्हाला ही माझी मोत्याची रांगोळी कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।